लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत असून आज माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे। अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशाने नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत चुरशीचं राजकारण पाहायला मिळेल। महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर घटक हे पक्षामधून भाजपमध्ये गेले आहेत। महाराष्ट्र सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षांमधून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग वाढली। अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला। मालेगाव येथील डॉक्टर अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, तर आता नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राहिलेल्या माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे नाशिकमधून भाजपला चांगलं बळ मिळण्याची शक्यता आहे। शिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगला डाव खेळल्याचं दिसून येत आहे। दरम्यान अमृता पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतो आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा प्रवेश महत्वाचा मानला जातोय। एकीकडे भाजप शिवसेनेत असलेली फूट आणि महाविकास आघाडीनं केलेली एकजूट यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार या शंका नाहीये। सलग दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत गोडसे निवडून आले, मात्र आता सत्ता बदल झाला असल्यानं शिंदे गट आणि भाजप एकत्र आले, तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र आहे, सोबत वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे। त्यामुळे हेमंत गोडसेंना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार असल्याचं चित्र आहे। तर नाशिक जिल्हा परिषद सदस्य आणि गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या विद्यमान अध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय माजी खासदार स्वर्गीय वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या माजी सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या सुकन्या या अमृता पवार आहेत। त्या पेशानं आर्किटेक्चर आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।